चुनाभट्टीवरून ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरू. पावसाचं पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू. शहापूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसानं धरण क्षेत्राच्या पातळीमध्ये वाढ. भातसा धरण क्षेत्रामध्ये 247 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. अंधेरी सव्वे ते ओल्ड नागरदास रोडला जोडणारा मुख्य रस्ता गेला वाहून, त्यामुळे पालिकेच्या कामावर नागरिकांकडून सवाल उपस्थित. मुंबईच्या एलटीटी टर्मिनस समोरील मोठ्या नाल्याला संरक्षित भिंत नसल्यानं चारचाकी थेट नाल्यामध्ये पडली, सुदैवानं दुर्घटना टळली. पालघरच्या बोईसरमध्ये दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामध्ये पडून 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. संतप्त स्थानिकांचा बोईसरमध्ये रास्ता रोको. मुंबईच्या दिंडोशी डोंगरावरील वालभट नदीचं उगमस्थान असलेल्या नागरी निवारा धबधबा प्रवाहित. मुंबईमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसानंतर यंदा पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित. वसई विरारमध्येही जोरदार पाऊस. सखल भागात पाणी साचलं तर दमदार पावसामुळे वसई ग्रामीण भागामधील शेतकरी सुखावला. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशनच्या परीक्षा पावसामुळे पुढे ढकलल्या. आजच्या सर्व परीक्षा 13 जुलै रोजी होणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किलोमीटर प्रतिवेगानं वारे वाहणार असल्याचाही अंदाज. कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज. खबरदारी म्हणून बोटी आणि बचाव साहित्यासह रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्राला उधाण आल्याचं चित्र. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास समुद्र आणखी खवळणार, तसंच उंच लाटा उसळणार. हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे खासदार नारायण राणेंकडून पाणी. आतापर्यंत 400 लोकांचं स्थलांतर. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे राणेंचे अधिकाऱ्यांना आदेश. सिंधुदुर्गामधील तेरेखोल, कार्ली आणि वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी, भातशेती देखील पाण्याखाली, तर निर्मला नदीच्या पुरामुळे रस्ता उखडून खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला. सिंधुदुर्गमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 24 तासात 215 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. रत्नागिरीमधील संगमेश्वरमधील गड नदीला पुन्हा एकदा पूर. पुराचं पाणी माखजन बाजारपेठेमध्ये शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रमुख 8 नद्यांपैकी खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदी इशारा पातळीवर. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील माणगाव खोऱ्यामधील निर्मला नदीला पूर. रस्त्यामध्ये मोठा खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटलाय. वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा एनडीआरएफकडून शोध सुरू. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे म्हसळा तालुक्यामधील ढोरजे नदी पुलावरून पाणी वाहू लागलं. पाणी कमी होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद. 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला. बुलडाण्यामधील गारडगावला पुराचा वेढा. पुरामध्ये अडकलेल्या बापलेकांना आपत्ती व्यवस्थापन विभागानं पोकलँडच्या सहाय्यानं काढलं बाहेर. प्रशासनाचा ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. नदीला आलेल्या पुरामध्ये इनोव्हा कार गेली वाहून. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यामधील सुटाळा इथली घटना. सुदैवानं या वाहनामध्ये कुणीही बसलेलं नव्हतं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू. नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता. अनेक शेतात पावसाचं पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली. अकोल्यामध्ये 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत. सखल भागात साचलं पाणी. अनेक रस्त्याला नद्यांचं स्वरूप. बाळापूर तालुक्यातल्या मन नदीला पूर. पावसामुळे अकोल्यामधील पोलीस भरती प्रक्रिया रद्द. आज होणारी मैदानी चाचणी आता 11 जुलैला घेतली जाणार. दरम्यान भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची अकोला पोलीस लॉन इथे तात्पुरती व्यवस्था. दीक्षाभूमीचे अंडरग्राउंड पार्किंग बुजवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता नव्या पार्किंगची मागणी. आरोग्य विभागाची 3 एकर तर कापूस संशोधन संस्थेची 16 एकर जागा दीक्षाभूमीच्या पार्किंगला द्यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका. वाशिम जिल्ह्यामध्ये चोरट्यांचा हायदाऊस. छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये एकाच रात्री 3 चोरट्यांनी 2 ठिकाणी केली घरफोडी. 1 दुचाकी नेली चोरून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं नाशिक रोड रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची गर्दी. सकाळपासून नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आणि नाशिकहून जळगावकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वे स्थानकांवर बसूनच. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झालेल्या दमदार पावसानं हतनूर धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडले. धरणामधून 19,105 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेली बैठक पावसामुळे रद्द. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेली बैठक झाली रद्द.
खड्ड्यांमुळे नाशिक मुंबई रस्त्याची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर माजी खासदार हेमंत गोडसे आक्रमक, पिंपळदत पाटा इथे कार्यकर्त्यांसह हेमंत गोडसेंचं रास्ता रोको आंदोलन. पावसामुळे नाशिक शहरामधील निमानी बसस्थानकाची दुरवस्था, बसस्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, प्रवाशांचे अतोनात हाल, बसस्थानकामधील निवारा शेडचं छत तुटलं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची निवड, प्रतिष्ठानच्या पदाधिकारी बैठकीमध्ये एकमतानं डहाके यांच्या नावावर शिक्कामोर्तब. चांदवड अपघातामध्ये ठार झालेल्या चालकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, अवैध दारूची वाहतूक रोखताना उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन चालकाचा झाला होता अपघात. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये तापी नदीमध्ये उडी मारून एकाची आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अस्पष्ट. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचा मोर्चा बसस्थानकांकडे, बसस्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी. बेलवडीमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण, डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळ्याचेही ड्रोन दृश्य. शेतीच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या, जमिनीचा पोत सुधारा, सरकारनं दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका. सांगलीच्या तासगावमधील एका कार्यक्रमात शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कान टोचले. मध्यरात्री पुण्यामध्ये हिट अँड रनमध्ये पोलिसाचा मृत्यू, मुंबई पुणे महामार्गावरती हॅरिस ब्रिजखाली अपघात, गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव कारनं उडवलं, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू. पुण्यामध्ये आणखी एका हिट अँड रनमध्ये पोलीस हवालदार सचिन माने यांचा मृत्यू, पिंपळे सौदागर इथे अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं मृत्यू. परभणीमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार, पावसामुळे पिकांना जीवनदान तसंच वातावरणात गारवा, मात्र अद्यापही जलाशय भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा. परभणीच्या पालम तालुक्यामधील गळाटी नदीला पूर, कंत्राटदारांना वेळेमध्ये पुलाचं काम न केल्यानं 5 गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाठ यांच्या कुटुंबियांच्या गाडीवरती दगडफेक, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये शिरसाठ यांची कन्या हर्षदा, त्यांची पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती. लक्ष्मण हाके यांनी काल रात्री अंतरवाली सराठीमध्ये ओबीसी आंदोलकांना घरी जात दिली सदिच्छा भेट, गावातील महिलांनी त्यांचं औक्षण करून केलं स्वागत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी, अण्णाराव उर्फ पिंटू पाटीलकडून धमकी देण्यात आल्याचा कोळी यांचा आरोप, पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं घंटानाद आंदोलन, 15 दिवसांमध्ये पीक विमा न दिल्यास मुंबईमधील विमा कंपनीचं कार्यालय फोडण्याचा दिला इशारा. मुंबईमधील पावसाचा विधिमंडळाच्या कामकाजावरही परिणाम, अनेक आमदार आणि मंत्री प्रवासात अडकल्यानं विधानसभेचं कामकाज आज पूर्ण दिवसासाठी तहकूब. राज्यामध्ये 12 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे, राज्य सरकारनं पुराव्यांविषयी संभ्रम दूर करावा, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची सरकारकडे मागणी. नमस्कार, मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली, हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा ही झाली, पण आता प्रतीक्षा संपली, लवकरच येतोय सीझन 2. मनसुद्धा तुझं.